रू काय चावलं? आता पाऊस पडतो ना. आरू आणि मनू आहे ना मामी, त्यांच्या इकडे लबाड मुलगा दिल्याच्या तव्यावरती ना टेस्ट भारी येते. नमस्कार मित्र मैत्रिणी, नो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तुम्हाला बॅकग्राऊंडला बघा आवाज येत असेल, म्हणजे जसा पक्ष्यांचा आवाज येतो ना तसा जे सी बीचा आवाज येत असेल. म्हणजे सकाळी सकाळी 6:00 धरणाचं काम ना आमच्याकडे चालू होतं, कारण नंतरला कसं ऊन भरपूर असतं ना त्याच्यामुळे सकाळी सकाळी ते लोक काम करायला सुरुवात करतात. आजचं वातावरण इतकं छान आहे, आज एकदम रिलॅक्समध्ये, कारण आज झोपायला सुट्टी आहे त्याच्यामुळे टिफिन वगैरे काही बनवायचं नाही आहे. दोघं जण झोपलेत अजून, म्हटलं झोपू दे नंतर थोड्या वेळाने उठवीन त्यांना. आता एक रावण मराला घेतला आहे मी, जरा बागेत फिरलं का बरं वाटतं. वाघ्या शिरू गेले जंगल सफारी करायला, आता येतील ते थोड्या वेळाने, मस्त वाटते. असं आठवड्यात ना एक दिवस सुट्टी असते ना, हां म्हणजे आदल्या दिवशीपासूनच म्हणजे एकदम खुश असते की नाही सकाळी काही घाई नाही आहे, गडबड नाही आहे, आरामात उठायचं आहे आणि आरामात सगळं करायचं आहे. पण आज म्हणजे नंतरला थोड्या वेळानंतर घरामध्ये झाडलोट करायचे, म्हणजे आता पाडवा बघा जवळ येणार त्याच्यामुळे म्हटलं सुरुवात करूया आता साफसफाईला. तर भोप्याला सुट्टे म्हणून त्याला सांगेन जरा जाळे वगैरे काढून द्या, कारण आमच्या काय दोघींच्या हात पोचणार नाही. म्हणजे आज जाळे वगैरे काढले, बाकी मग उद्यापासून साफसफाईला सुरुवात होईल. मग 2-3 दिवसामध्ये घरातली साफसफाई असं सगळं आहे. मस्त झाडं झालेले आहेत आपले, जरा बागेमध्ये फेरफटका मारला ना की बरं वाटतं, मग काम करायला एनर्जी मिळते. कुणाल जावरा फोन लावला होता सकाळी सकाळी, त्यांच्याशी बोलणं झालं सकाळ. आज मध्ये काय करायचं मला, आपलं जे पपईचं झाड आहे ना त्याला माती घालायची, त्याची मुळं ना अशी उघडी पडलेली दिसत आहेत, त्याच करायचं आहे मला. काय पण करून थोडं मी करते, आता जरा इथे फेरफटका मारते, चहा वगैरे बनवते आणि मग सुरुवात करते आपल्या बागेतल्या कामाला. कधी कधी मला ना असं वाटतं, कधी कधी नाही नेहमीच मला वाटतं की मी अशी खूप श्रीमंत बाई आहे जगातली. इतकं सुंदर घर आहे गावच्या ठिकाणी आणि इतकी सुंदर बाग, त्याच्यामुळे असं खूप असं प्रसन्न वाटतं ह्या आणि हिवा वाटतं ह्या गोष्टीचा कधी कधी. आता पुन्हा मी इथं आहे मुगाच्या इथे आलेली आहे, मस्त सुगंध पसरला आहे. तर आता एक जरा राऊंड मारते आणि मग सुरुवात. काय चावलं रे डोंगला, चावला वाटतं पायाला ह्याच्या. शेरू काय चावलं, आता पाऊस पडतो ना 2 दिवस झाले तर डोंगळे वगैरे ना असे बाहेर जमलेत ना. काय आला बेटा बघू दे, कुठं चावलं काय? हा काय दाखवणार आहे, हा बघा दुसरा आपला. आता आले जंगलामध्ये फिरून आणि आल्या आल्या भरपूर अशी मस्ती चालू होती दोघांची. शे बाग्या डोंगला मिळला चावेला, तो त्या पायाला डोंगला चावलाय. चला शेरू काय झालं बेटा बघू दे, काय झालं काय चावलं बघू दे, पाय दाखव दाखव पाय. ए माझ्या बछडी आहे पाय दाखव ना, उंडी आहे देख माझी छोनाचे पाय बघू दे. कुठे पूजाला नाही ना गुंजू, रात्र बोल मला सोडत नाही माझ्या बोका. एक तर करिश्माला चिपकलेला असतो शेरू, हा वाघ आहे ना करिश्माला असतो चिपकलेला आणि हा शेरू मला चिपकलेला असतो, असं आहे ते त्यांचं. होय हिरो, होय हिरो, ह्यांच्या एक एक स्टोरी आहे ना तुम्हाला सांगायला पाहिजे, मी सगळ्या गोष्टी सांगत नाही तुम्हाला. हे किती लबाडत नाही हे दोघं जण. कधी पण आपण हे नाही मग हा फक्त असं पकडायला हँडल आहे, हा ऍक्सिलेटर आहे, हा फिरवला तर गाडी पुढे जाते. कधी पण आपण हा फिरवायला गेलो ना तर हा दोन हे दोन बोट असे ठेवायचे ह्याच्या ब्रेक वरती आणि मग हा ऍक्सिलेटर थोडा थोडा करून द्यायचा. बंद गाडी आता चालू कर तो, बाबा
बोला पटकन सोडू नको बोलला करिश्मा ना गाडी चालवणं शिकते चल पहिले मला मामी तुम्हाला माहिती स्टँड वरून काढता पण न्यायची गाडी आता काढली मी चल कर चालू चल पकडायला मागून पकडले मी चल धडपडलीस माझ्या नाव नाही मागे नाही ना फिरणार ए पेट्रोल आहे का गाडीत नाही पेट्रोलच नाही ए पेट्रोल नाही तुझ्या गाडीमध्ये बघा ना नाही तर गाडी चालू नाही नसते मोटर इंजिन चालू होते तू माहिती नाही पडत पेट्रोल लागते गाडी लागले गाडी पेट्रोल पेट्रोल नाही रे गाडीमध्ये आणि सांगतो गाडी चालू हे बघ सीट पण फाडून टाकलं हे बघ करिश्मा हे बघ ते उन्हामुळे उन्हात ठेवतो ना गाडी नाही उरण नाही हे बघ इथे टोचे पण पाडलेलं हे बघ तुझी मांजरीने केलं असत एवढे असे ढकलूया असे ढकलू त्या दिवशी आरू आणि मनू आहे ना मामी त्यांच्या इकडची गाडी अशी तर तिघं ढकलत होते आणि मी अशी चालवत होती गाडी चल अशी अशी चालेल चालेल तर मध्ये दगड आला वाटतो नाही आला धक्का मारा बिना पेट्रोलची गाडी गाडी चालते तर जाळे पाडायचीत ना म्हणून सगळं सामान आहे ना म्हणजे जास्त सामान आहे ते बाहेर आणून ठेवते पडवीमध्ये आणि मंदिर वगैरे सगळं झाकून घेते म्हणजे धूळ आपल्या वस्तूंवरती पडणार नाही कारण जाळे पाडून झाल्यानंतर आज काही लगेच साफसफाई करायला घेणार नाहीत म्हणजे भांडी वगैरे ते नंतर उद्यापासून हळूहळू सुरुवात करेल म्हणजे जसा वेळ मिळेल ना त्या पद्धतीने सुरुवात करणार आहे आता मी थोडंसं की नाही मग अशी बागेचं पण काम करून आले म्हणजे झाडांना थोडीशी माती घालायची होती आपलं जे पपईचं झाड बघा तुम्हाला मी सांगितलं होतं की मुळं ना उघडी पडलेत तर ते माती वगैरे टाकलं तिथे एक चार पाच घमिले बाहेर कपडे बघ मागच्या पडवीमध्ये चादर टाकता कपड्यावरती सुकले नसतील त्या मध्ये धुळ नाही पडला आणि स्टँड आहे ना एक साईडलाच आहे कपड्यांचा बघा बदला घ्यायला कसला बदला कसला का बदला पाडलाच तिला हे वागे शेरू चला हिरियांचे गुरु आहेत चला रे इकडे या तर मशीनना मारायला जात आहे माहिती हा शेरू काय करतो त्या मशीनची शेपूट आहे ना ती पकडतो तो आणि हे बघा हे बगळे आता आले ते मागामाग ते मावत गेला ते बगळे आहेत ना त्या मशीनच्या अंगावरती बसतात बघा बघा भागे असं धावतो तो बघा तो बघा पाय त्याचा पूर्णपणे असं काय बरं नाही झालेलं आहे थोडंसं दुखतं आहे अजून तरी पण स्पीड बघा धावायचा ते बघा बगळ्याच्या आता वर बगळे ना त्या मशीच्या वर बसतात आणि मग हे त्यांना पकडायला बगळ्यांच्या मागे मागे दोघं जण ए या रे ते मच्छीच्या अंगावरती किडे मकोडे असत ना ही बघ आली एक बापरी हा मला बघून तीच घाबरली मी घाबरायच्या आधी आता गुरांना खाणं पिणं नाही भेटत आहे चारा पाणी आता अबू बघ कोण आले ते कोण आले अबू ये हे बघा माझं पोर पाय दुखतंय तरी पण धावत आहे पोर माझं तरी या रे मागे पळ बघ मागे अरे बघ आता मारला असं तिने शेरो आता मला बघून त्यांना पावर आलं जास्त हा चला 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 तो बघ शेरू बघा शेपटी पकडतो तो बघा तो बघा हा असा डॅम्पिस आहे शेरू अरे लात मारेल ती ते बघा करिश्मा यांची मजा बघाले हे बघा स
चला बाबा घरातलं माझं काम राहील. ए चल या वाघ्याशी वृत्त खाऊ ते. चल सगळं घर चमकून टाक, समजलं. हा एक एक कोणाकोणामध्ये पण जा नाही दिसला पाहिजे आम्हाला. सगळं साफ केलं पाहिजे, समजली. हा नाश्ता कॅन्सल. असं आहे. बोल बोल ना. रोजच जेवण तेजस बनवतो आम्ही, असेच बसलेलं असतो. लबाड मुलगा तो दुधी भोपळा. तर धूळ भरपूर, म्हणजे मुंबईवरनं आपण गावी आलो तिथपासून काही साफसफाई केलेली नाही, म्हणजे जाळी वगैरे काही पाडलेलंच नाही आहेत. तसंच आपण फक्त वरचेवर साफ करून राहायला सुरुवात केली होती, कारण आपल्याकडे वेळ नव्हता, म्हणजे बागेचं काम जास्त होतं आणि त्याच्यामुळे राहून गेलं. पण आता पाडवा पण आहे, त्यानिमित्ताने साफसफाई आपली होत आहे. असं नाही, असं पण मला करायचंच होतं, पण त्या दिवशी कॅलेंडरमध्ये बघितलं की आता पाडवा आहे 9 तारखेला. म्हटलं चला मग आता, म्हणजे डबल आपल्याला काही काम नाही, त्या पाडव्याची पण साफसफाई आपली होऊन जाईल. तर किचन अजून जाळीच पडतं, म्हणजे भरपूर वेळ झाला किचनमध्ये सगळं साफसफाई चालू आहे. अजून हॉल बाकी आहे करायचा, आणि मध्ये मध्ये म्हणजे मजा मस्करी पण चालू आहे. नाश्ता बनवायचा आहे आज, म्हटलं स्पेशल काहीतरी वेगळा नाश्ता बनवून घालूया. आज तो घरी पण आहे ना, नाहीतर कसं रोज चपाती भाजी भाजी भाकरी असंच असतं नाश्त्यामध्ये, कारण वेळ नसतो, वेळ सकाळचा कमी असतो, लवकर असतो ना कामाला. पण म्हटलं आज घरी आहे तर थोडंसं वेगळं धिरडी किंवा असं घावणी असं विचार चालू आहे. करिश्मा आणि मी आम्ही मगाशी असं बसून बसून बोलत होतो की काय करूया म्हणून. ती जिथं आली फिरकी घेते ती भोप्याची आतमध्ये, बघा मजा मस्त घरी करत सगळं चाललेलं आहे साफसफाई. तर ते किचन झालं का हॉल हे झालं किचन. हां किचन झालं, आता हॉल घेतलं मग झालं. पडव्या वगैरे अगोदर करून घेतलं, कारण पडवे ना जास्त आपल्याकडे काही घाण होत नाही आहे, अजिबात घाण नसतं. जरासं आपलं वरचेवर फिरतं होतं, त्याच्यामुळे सगळं सामान जे आहे ना हे बघा, गादी वगैरे सगळं असं बाहेर काढून ठेवलं आहे. कुठला हेल्पर हे भोप्या, त्या पंख्याला पण हातावर आताच फिरून घे ना, मग ते जाळा पडेल. मग ही हेल्पर आहे का, हेल्पर आळशी आहे ना लय. हे जाळे भरपूर आहेत ना भोप्या वरती. अबे हा दिवाळा आहे ना भोप्या, ह्या दिवाळ्याचं जरा फिरव. हे धूळ आहे त्याच्यावरती. हा भोप्या त्या दिवाळ्यावरती धूळ आहे ह्याच्यावरती जरा बघ. ते प्लेन आहे का प्लास्टर केलेलं आहे रे त्याच्यावरती. प्लेन आहे ना तो. हा हा दिवाळा ना त्याच्यावरती बघ तुला काय बोलतो. तू बाजूला डोळ्यात घालत नाही तुझ्या अशी हो या साईडला. हा मग हे बघ हॉलमध्ये किती घाण आहे बघ. ते ना भोप्या ते बॅगॉन स्प्रे आणायला पाहिजे ना रे. मग ते हे येतात ना जाळे कोळी वगैरे आहे ना. नाही नाही जातात, किती पण झाड आता 2 दिवसांनी परत. नाही ना असं बॅगॉन स्प्रे मारलं ना जाळे पाडलं होते काय वाटतं करिश्मा तुला. मग ते वास इथे गावाला आपण किती पण साफ केलं ना. आत्ता नाही आत्ता तू झाडलंस ना संध्याकाळी बघितलंस ना लगेच तुला जाळे लागलेलं दिसणार. म्हणून बॅगॉन स्प्रे मारला तर कुणाला सांगू काय आणायला येतं ना पुढच्या महिन्यात. चल बाई नाश्ता बनवूया आपण आता. चला तर इथे बघा आमची नाश्त्याची तयारी चालू आहे. हे आलं लसूण चेचून घेतलेलं आहे. आलं लसूण आणि मिरची, सिमला मिरची, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर सगळं चिरून ठेवलं आहे. आणि धिरडी बनवतो आम्ही, घावणी कॅन्सल केले. तांदळाचं पीठ घेतलं आहे 2 वाट्या, 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि बेसन. आता हे कसं मी बऱ्याच वेळा तुमचे शेअर केलेलं आहे, म्हणजे दाखवलेलं आहे मागे, पण मला वाटतं 3 ते 4 वेळा दाखवून झालेलं आहे. आणि ते चटणी आपण नारळाची चटणी रेडी करून झालेली आहे. काही नाही ते पण माहीत आहे सगळं, नारळाची चटणी इझी असते म्हणजे काय कठीण नाही. नारळ, कोथिंबीर, मिरच्या आणि थोडंसं मीठ टाकायचं, लसूण टाकायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं, मग फोडणी घ्याय करायची. आता हे सगळ्यात आधी ना हे पीठ आहे ना सर्व भाज्या वगैरे टाकून भिजत घालत ठेवते, कारण रवा जो असतो ना तो फुलतो ना, त्याच्यामुळे 5 मिनटं ठेवायचं आणि मग
बनवायला घ्यायचं लगेच. सगळ्या भाज्या टाकते आता, इथे टाकते मी चवीप्रमाणे मीठ टाकायचं. आता पाणी टाकते आणि चांगलं असं मिक्स करून घेते. ह्या पण ना तर रव्याचा पण करू शकतो, पण दोन तीन पिठं अशी मिक्स केली ना की थोडंसं वेगळं खायला पण छान वाटतं. असं चांगलं असं बॅटर तयार करून घेते. चांगले असं मिक्स करून बघा झालेलं आहे. आता हे आपण असं एक 5 ते 10 मिनटासाठी ठेवून देऊया. तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही आता ना सोडा वगैरे पण ॲड करू शकता. तर इथे सुरुवात बघा केलेली आहे. हे आपलं पीठ बघा, थोडंसं पाणी ना मी यात ॲड केलं कारण ते रवा बघा फुलतो ना, त्याच्यामुळे थोडंसं घट्ट पण येतं. पाणी टाकलं आहे, इथं तेल घेतलेलं आहे आणि ही नारळाची किसी घेतली, म्हणजे हा आपला नॅचरल ब्रश आहे. हल्ली बघा ते प्लास्टिकचे ब्रश वापरतात ना तेल लावायला, नारळाच्या किशीने व्यवस्थित लावून होतं. इथे आपली एक धिरडी तयार झालेली आहे, दुसरी टाकून दाखवते. असं तेल लावून घ्यायचं, थोडंसं पीठ आहे ना ते पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावरती टाकायचं. चुलीवरती थोडीशी चव चांगली येणार. नंतर साईने थोडंसं तेल, हे असे धिरडी आणि चटणी आपली. हां बरं झालं, मस्त असं केळीच्या पानामध्ये घ्या. आता बसा जेवायला, जेवायला नाही नाश्ता करायला, जेवण बोलते मी. अजून आपल्या होत आहेत घ्या घ्या, अजून 2-4 4-5 बनतील अजून, तुम्ही नको घ्या. हां आमचं वाळवण बघा, सुकत आहे आमचं वाळवण. पपईचे आपले काय काय त्याला म्हणतात, पापड, पापड का वेफर, वेफर पापड. जरा आता फीडबॅक तर द्या. तू बोल, तुला काय आवडलं? मी तर अगोदर पण खाल्लंय. हां भोप्याला माहिती आहे, तू पहिल्यांदा खाल्लायस? नाही. मग घरी खाल्लंय माझ्या. पण ते माझ्या हातचं पहिल्यांदा खातेस ना. चटणी चांगली झाली, मस्त झाले. मी देवघर साफ करते आता, तर आता मी देवघर घेतले साफ करायला. मला देवपूजा करायची आहे, थोडासा उशीर झालाय, करते पटपट. आणि गोप्या आणि करिश्मा यांची भांडणं चाललेली आहेत, पहिला आंघोळीला कोण जाणार ह्याच्यावरनं. ते बघा बाहेर आहेत दोघं जण, कुठे गेले ते बघा. आड्याजवळ तुम्हाला दाखवते, मी एक मिनटं बघा तुम्ही. ते बघा आड्याजवळ आहेत, त्याचे कधीपासून चाललेलं आहे आणखी कोण कोण पहिला आंघोळ करणं ह्याच्यावरनं वाद चालू आहेत. घरामध्ये चालू होतं, ते हळूहळू ते गेलेले आड्याजवळ. ए कुठे जात आहे आता? आता पहिला कोण जात आहे आंघोळीला? हा मग जा लवकर, चल गाडी येते आतमध्ये. ते असं सगळं मगापासून भरपूर वेळ चालू होतं. ऊन बघा कसलं पडलंय कडाक्याचं, नकोसं वाटतंय. आपलं वाळवण छान सुकणार आहे पण ह्या कडक उन्हामध्ये, त्याच्यामुळे बरं वाटतंय. हे बुरशी गाड्या चालवतात सकाळपासनं. तुटला गेट, तुटला. मग बिना पेट्रोल ते चालवलं ना, त्याला वाटलं कोण आलं, शेरुलाटला कोण आलं. हे जा चला आंघोळीला, चला. हरिश्मा ते लाकूड बघ भेटतंय का, पेट्रोल असलं जरा पाणी होत. जावा थंड घ्या, गरम करा, जावा बाबा आंघोळीला जावा. त्याला दुपारी घाल नंतर. भाग्यासारखं दोन वाजले दुपारचे आणि आत्ता घरातलं काम सगळं आटपून घेतलं, म्हणजे कपडे भांडे जे काय होतं सगळं केलं. पुढचं अंगण मागचं अंगण सगळं धुवून स्वच्छ, म्हणजे थंडगार जितका थंडावा राहील ना असं सगळं प्रयत्न आमचे चालू आहेत. जाम गरम होते, म्हणजे कालपासून भरपूर गरमी वाढलेली आहे गावच्या ठिकाणी. आता म्हणजे जेवायची पण इच्छा नाही आहे, असं वाटतं जेवूच नाही.
अजून जेवायचं बाकी आहे, कोणाला इच्छा नाही आहे जेवायची. जेवण केलं आहे, सफेद वाटाण्याची उसळ केलेली आहे. बघू आता किती वाजता जेवतात ते. चला आता आजचा हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.